प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। केरळ मध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख लांबली, मान्सूनला 3 ते 4 दिवस उशीर होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। महाराष्ट्रातही पाऊस उशीर आली। बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, वीज अंगावर पडून शेतकऱ्यासह 3 जनावरांचा मृत्यू। धुळ्यात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ, तर काही भागात झाडं कोसळली, वीज पुरवठाही खंडित। वातावरण बदलामुळे जळगावमधल्या सावदा तालुक्यात केळीच्या उत्पन्नात घट, तर भाव वाढल्याने निर्यातीवरही परिणाम। धाराशिवमध्ये तुरीचा भाव गेला 9,000 वर, आवक घटल्यानं दरात वाढ। खाद्यतेलाचे दर होणार कमी, प्रति लिटर 8 ते 12 रुपये कपातीचे केंद्रीय अन्नधान्य वितरण मंत्रालयाचे निर्देश। पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई केवायसी बंधनकारक, जळगावमध्ये 76,000 शेतकऱ्यांचं ई केवायसी अपडेट नसल्यानं योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता। शैक्षणिक साहित्य 20% महागलं, पालकांच्या खिशाला बसणार झळ, खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी। यंदाही व्याजदर वाढीला ब्रेकच, महागाई घटल्यामुळे आरबीआय दर स्थिर ठेवण्याची शक्यता। 6 ते 8 जून कालावधीत पतधोरण समितीची बैठक। कचऱ्याची तक्रार करण्यासाठी बीएमसीकडून व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक जारी, आजपासून सेवा कार्यान्वित। उन्हाळी सुट्टीसाठी गावी गेलेले चाकरमानी परतण्यास सुरुवात, रेल्वे बस स्थानकात प्रवाशांची गर्दी, तर जागा मिळवण्यासाठी कसरत। छत्रपती संभाजीनगरातील निकृष्ट डांबरीकरण केलेल्या रस्त्याची नागरिकांकडून पोल खोल, हातानंच निघतंय रस्त्यावर टाकलेलं डांबर। तुळजापूरमध्ये मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना चाप, भवानी रोडवर जागोजागी लावण्यात आले लोखंडी बार, महाद्वार परिसर मोकळ्या झाल्यानं भक्तांना दिलासा। ई शिवनेरीला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद, 1 महिन्यात तब्बल 2 कोटींचा महसूल प्राप्त। धुळ्यातील एकविरा मंदिरात पालखी सोहळ्याचं आयोजन, सोहळ्याला भाविकांची गर्दी। शिवभक्तांसाठी गडावर 1 लाख पाण्याच्या बाटल्या, उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज। बालासोर दुर्घटनेनंतर तब्बल 51 तासांनंतर पहिली मालगाडी नवीन रुळांवरून धावली, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती। मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी आयोग, निवृत्त न्यायमूर्ती अजय लांबांच्या अध्यक्षतेखाली होणार कामकाज।